आता आरुची फॅमिली वगैरे आम्ही सगळे चाललोय बाहेर फिरायला. कसं वाटतंय ग मम्मी? पहिल्या बसल्यासारखं. पहिल्या वेळेस बसल्यासारखं. ठीक आहे, आर्मरेस्ट आहे आणि सेपरेट सीट आहे. माग बसणार असं अर्षदची ना काल खूप मजा आली शाळेत. Damn, what a hell of a view. I feel good. You look great. I like you. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आम्ही आता चाललोय आरुईच्या मम्मीच्या तिकडं, कारण आरुईचं रक्षाबंधन सेलिब्रेशन बाकी होतं. त्या दिवशी गाडीच्या गडबडीमध्ये आरुईने तिच्या भावाला राखीच बांधली नव्हती. तर आज आहे ना आम्ही तिकडं चाललोय आणि नवीन गाडी घेऊन चाललोय, कारण त्यांना गाडी पण बघायची होती. त्या दिवशी निवंत बघता चालली नाही, कारण त्या दिवशी खूप जास्त गडबड होती. सो आता जाऊया तिकडं आणि पहिले आपल्याला सीएनजी टाकून घ्यायचं. सो आपण सीएनजीच्या पंपवर जाऊ, सीएनजी फुल करून घेऊ आणि मग फिरू. अँड गाईज, आम्ही इथे सीएनजी भरायला आलो होतो आणि बाप आपला नंबरच नाही लागणार. एवढी गर्दी ना, एवढी मोठी लाईन आहे ऋषी. एवढी मोठी लाईन बघून मी तर डायरेक्ट शॉक झालोय. आता डायरेक्ट मूड ऑफ झालाय. बाप आता थोडा वेळ थांबावं लागणार आहे, गाणीच ऐकू आता मग काय थोडा वेळ. तर फायनली आता सीएनजी टाकलेलं आहे आणि गाईज आम्हाला ना हे बघायचं होतं की इथे जर कोणी बसलं नाही तर तरी पण ते अलार्म देत का, म्हणजे सीट बेल्ट जर नाही लावलं. आणि गाडीमध्ये खूप सारे फंक्शन आहे, खूप सारे फॅसिलिटी आहे. मी एक सेपरेट व्लॉग याच्यावर करणार आहे गाडीचे फीचर्स बद्दल, गाडी कशी आहे, गाडी कोणती आहे. इतके प्रश्न होते ना, अजून पण काही त्यांना गाडी क्लिअर झाली नाही. गाडी XL6 आहे मित्रांनो, नेक्साची. तर गाडीच्या फीचर्स बद्दल, त्याच्याबद्दल गाडीमध्ये काय काय आहे, कुठं कुठं स्पेस आहे, एक सेपरेट व्लॉग गाडीवर करणार आहे. आता मी ना मागे बसलेली आहे आणि मागे बसून ना फील घेते मस्त पैकी. आणि मागचा एसी ना सर्वात बेस्ट आहे, समोरच्या एसी पेक्षा पण मागचा एसी. आर्मरेस्ट वगैरे टाक, एकदम चिल मध्ये बस, मस्त फुल एन्जॉय कर पाटी. हे बघा इथं ना आर्मरेस्ट वगैरे पण आहे मस्त पैकी. आर्मरेस्ट आहे आणि सेपरेट सीट आहे. मागे बसणाऱ्याला असं जागेचं हे नाही कि तिकडे सरका इकडे सरका, हे ते करायची गरजच नाही. सेपरेट सीट आहे डायरेक्ट. मस्त असं झोपून तिथे मस्त बाहेरचा आनंद घेत घेत आपण जाऊ शकतो. आणि मेन म्हणजे ना सीटिंग सिस्टीम जी आहे ना ती उंच आहे, त्यामुळे विंडो ला ना एकदम असं वरती व्हावं नाही लागत विंडोच्या बाहेर बघायसाठी. असं मस्त दिसतं इथे झोपलं जरी ना तर पूर्ण बाहेरचं दिसतं. तू कधी घेशील माग बसून फेल? आम्ही शॉपच्या तिथे आलोय, कारण आरुईला साड्या वगैरे घ्यायच्या होत्या आणि आरुईने आता ते बाबा तिथे बसलेले होते ना तर त्यांना पैसे दिले, कारण ते बिचार मला लई दया आली. मग मी आरुईला म्हटलं त्यांना पैसे देऊ नये. आरुईला साड्या घ्यायच्या दोन, तिकडे कोणाला तरी द्यायच्या वाटतं, कोणाला तरी आवडलंय. आणि खूप दिवस झाले मी शॉपवर नाहीये, बट आता सॅटर्डे संडे आहे ना, मी रेग्युलर शॉपवर येणार आहे. आरुई आता शॉपवरून साड्या घेऊन आलेली आहे आणि आता डायरेक्ट आम्हाला आरुईच्या घरी जायचंय. आणि मला ना खूप जास्त भूक लागली. आरुईला सांगितलं होतं की तिच्या आईला फोन करून सांग नाश्ता बनवायला. आपल्याला तिथे वेळ लागला ना, नाही तर आतापर्यंत पोहोचलो असतो आपण. तर मी रक्षाबंधनला घेऊन आलोय आणि गिफ्ट ना येशूनी लय मोठं पॅक करून ठेवलेलं आहे आरुई, माहितीये का काय देणार येशू? इकडे 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 ना, जेवढ्या खेळण्या वगैरे आहे ना सगळं तो तुला देणार आहे. होणार आहे, घे ते सगळं, त्याच्या खेळण्या वगैरे सगळं घेऊन टाक जाऊन. अरे येडा बिडा झाला का रे बेटा? आणि येशू ना दादा कोंडकेच्या रूपात आहे. आता फक्त टोपी क्रॉस घाल ना, म्हणजे दादा कोंडके पिवर क्रॉस कर ना, अशी पूर्ण आडवी. हा केस मागे टाकणार आहे टोपीच्या मागे. इकडे बघ सोनू. मी तर बसलेलो होतो इथं. रेशूने ना आरुई लय मोठे पैसे दिले. बाबा बाबा बाबा, मिक्की माऊस वाले खरंच घ्या आरुई पकड. हे पण त्याच दिवशी गोळा करून आणलेले वाटत गाडीच्या त्या दिवशी. वा रे वा, गाडी उभी असल्यावर किती भारी दिसते. तर गाईज आता आरुईची फॅमिली वगैरे आम्ही सगळे चाललोय बाहेर फिरायला. इथे एक मंदिर पण आहे, तिथून दर्शन करून येऊ म्हटलं. तर या ठिकाणी आता आरुईचे पप्पा आले आणि बाकीची मंडळी पण येते, सोबतच आरुईची आजी पण आहे. तर आता आम्ही सर्व चाललोय, राधाकृष्ण मंदिर आहे आमच्या. कोणत्या साईडला आहे रे? इकडे पडेगावच्या पुढे. पडेगावच्या पुढे सुंदर मंदिर आहे ना, तर आम्ही आता तिकडे चाललोय दर्शन करायला. इकडनं मधून पण रस्ता आहे ना भांगसी माताकडनं जाता येईल का आपल्याला? बंद आहे, बंद आहे, समोरून बंद आहे तो पटरीवाला ना, बंद आहे तो. कसं वाटतंय ग मम्मी? एकदम मस्त, पहिल्या बसल्यासारखं. पहिल्या वेळेस बसल्यासारखं. हा का? नाही कसं वाटत होतं, मोकळं मोकळं ते सांग ना. एकदम छान मोकळं वाटतंय आणि पाय दुखत नाही काही नाही. नाही पाय होतं का दादू तुला रे? छान
तुझे तर उभं राहिल्यावर पण आई उरते, उभं राहिल्यावर पण अजून जागा उरते दोन बोटाची. आजी तुला खूपच छान वाटतंय, खूपच छान वाटतंय. पप्पा तुम्ही एकदम छान वाटतंय, एकदम छान. बालकनीत गेले दोघं मेंबर. मागचे फिलिंग माग बसले, अरे एवढं भारी वाटतं ऋषी. मिडल ला पण नाही, पण माग माग बसले ना एकदम भारी व्ह्यू येतो समोरचा, लय भारी वाटत. आता जाताना एक्सचेंज करा जाग्या. तुला कसं वाटतं गाडी चालवून? मला ड्रायव्हर असले नाही पण कम्फर्टेबल वाटत असेल ना, एकदम मस्त मोकळं मोकळं. आणि काय जात आहे ना, वातावरण पण खूप छान झालेलं आहे, म्हणजे ऊन गेलेलं आहे. ऊन गेलं की वातावरण भारीच होतं. Some space to think this through. Call me all night long. Try to give you hints in a heart to see. Right on the line. No. Finally, आम्ही आलोय कृष्ण मंदिराच्या इथं. आणि आम्हाला पहिले वाटलं आम्ही रस्ता चुकलो, आता आम्ही गाडी लावून टाकली इथं. पहिले हा ना असं वाटलं ना, खरं आपण लय पुढे आलो असं वाटलं. असं वाटलं खूप पुढे गेलो आम्ही, पण तेवढ्यात लगेच दिसलं. चलो मंदिराच्या इथलं ना वातावरण इतकं शांत आहे ना, आणि इतकं सुंदर मंदिर आहे माहितीये का, दौलताबादच्या खूप जवळ आहे हे मंदिर. दर्शन दर्शन करून आला ना, दाखव टीका लावला का? ते गेले इकडे तुळस वगैरे होती ना, तर तुळस तोडायला गेलेले ते, कारण तुळशीचे पानं वगैरे घ्यायचे होते वाटतं आरुईला. आणि ते खादग्याचं फुलं की काय म्हणतात ते पण आहे तिथं, तर आरुईच्या मम्मीला ते पाहिजे होतं ना, तर आरुष मम्मी ते तिथं गेले. आणि मी आलोय गाडीजवळ, कारण गाडी ना दुरून इतकी भारी दिसत होती ना, म्हटलं चला गाडीजवळ जाऊन तरी थांबू. दर्शन आपण वरच्या पॉइंटला जाऊ, तिथं तिथं थांबू. चला तिथं गर्दी नाही पाहिजे फक्त आता, नाही थंड हवा पाहिजे रे, लय गरमी होते. चल वरती वरती थांबू, इथं पुढं दौलताबादच्या त्या पॉइंटला, व्ह्यू पॉइंटला. Didn't ever wanna see you cry. Let me know that was the reason why it's over. You live a lie. I needed what you gave to me. You're everything a living dream. I know, not an enemy. Did you feel it though? गाईज तर आम्ही एका रोडने आलो होतो, उगाच शांतपणा केला आपण, इकडून गाडी टाकली. आणि रस्ता एवढा डेंजर आहे ना हे बघा, हा. आणि त्या गाडीवाल्यांना पण आम्ही विचारून घेतलं पुढचा रस्ता कसा आहे, ते बोलले नाही चांगला. मग आता परत युटर्न मारतोय आणि चांगल्या रोडने जातोय. इथपर्यंत आलो ना, मला वाटलं काय भारी रोड आहे, मस्त हिरवगार आहे साईडने, किती मस्त वातावरण आहे. आणि पुढे आल्यावर तर असा रोड आहे तो घाण, तेवढंच बनवून ठेवलाय. बरं झालं बरं का आपण इकडनं परत युटर्न मारलं, उगा गेलो नाही पुढे. आणि मेन म्हणजे तिकडनं आलो नाही बॉम्बे हायवे कडे, आपण ते उलट पडलं असतं. हो ते लय बेकार झालं, आणि एकतर रॉंग साइड यावं लागलं असतं या रोडला जाण्यासाठी. कसं लांब होता अजून, भरपूर रस्ता होता, इकडे पण येता आलं नसतं, तिकडे पण जाता आलं नसतं, लय मध्ये चढकलो असतो. हे बघा इथपर्यंत रस्ता इतकं छान होतं ना, मध्येच काय झालंय त्याला काय माहिती. असं छान पाहिजे होता, फक्त चांगला रोड पाहिजे होता. तर गाईज आम्ही आता सगळं फिरून वगैरे फायनली घरी आलोय. आम्ही गेलो होतो व्ह्यू पॉइंटला, बट तिथे इतकी गरमी होत होती लिटरली, त्याच्यामुळे रिटर्न आलो. आता आरोईच्या मम्मी पप्पाला त्यांना सोडलंय, आणि आता आरोईच्या आजीला आम्हाला ड्रॉप करायचंय, त्याच्यानंतर मग आपण घरी जाऊ. आम्ही आरोईच्या आजीला ड्रॉप केलं, त्याच्यानंतर बेबी ताई इकडे गेलो होतो. बेबी ताई माझ्या आत्याची मुलगी आहे, आणि तू म्हणशील बेबी कसं नाव आहे, तर त्या ताईचं नाव ऍक्च्युली वैशाली ताई आहे, पण लहानपणापासून आहे ना तिला सगळे बेबी 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 म्हणून तिचं नावच बेबी ताई पडून गेलं. आता पण ताई एवढी मोठी झाली तरी पण सगळे बेबी ताई म्हणता. आणि बेबी ताईचा स्वभाव खूप भारी आहे, आमची त्यांच्या घरी ना खूप वेळ पर्यंत बसलो होणार आहे, परत आम्ही खूप धिंगाणा घातला, खूप गप्पा मारल्या. ताईला दोन मुलं आहे, एक निकिता म्हणून मुलगी आहे आणि एक यश म्हणून मुलगा आहे. ते पण इतके भारी ना, ते लहान होते ना तेवढे भारी होते, इतके भारी जोक आणि ते सांगायचे ना. आता मोठे झाले, तो भैया आहे ना आता 12वीला आहे, ती दिदी आता 12वी पास झालेली आहे, ती आता CA ची तयारी करते. तर आम्ही खूप वेळपर्यंत गप्पा मारल्या, नंतर मी त्यांना गाडीमध्ये फिरवून आणलं मस्तपैकी. आणि आम्हाला ऍक्च्युली भूक पण नव्हती, बट ताईनी बळजबरी चहा पण केली, मग आम्ही चहा पिली. चहा ऍक्च्युली मी पितच नाही, बट तरी पण मी चहा पिली. त्याच्यानंतर भजी वगैरे खाल्ले, मग आम्ही मस्तपैकी राऊंड मारून आलो. नंतर मी ताईला सोडलं,
आणि आता फायनली घरी चाललोय. मला तिथं व्लॉग करायचा होता पण तिथं आहे ना माझे मी व्लॉगच विसरून गेलो, गप्पाच मारण्यात गुंग होऊन गेलो. नंतर मला बाहेर आलं लक्षात आलं की यार व्लॉग करायचा होता. रमलो होतो मस्त, खूप दिवसांनी गेलो होतो ना. आता नेक्स्ट टाइम जेव्हा जाईल ना किंवा नेक्स्ट टाइम ते जेव्हा येतील ना तेव्हा मी व्लॉग करून इंट्रोड्यूस करून देईल त्यांना. गाइस आता मी आलो शॉपवर आणि आज सगळीची सगळी मंडळी शॉपवर आहे. घरी लाईट नव्हती ना, आम्ही आलो तेव्हा आलती. तुम कस काय सगळे सगळे शॉपवर काय म्हणे या म्हणे पप्पा बरोबर होत का? पप्पा बघत बसले ढोल कसा वाजतोय बाहेर. आणि आर इथं काय चालली? मिनी ब्लॉग पोस्ट करते. आणि खुशी? खुशीच्या मैत्रिणी कुठे गेल्या आज? आज कोणी आलं नाही. कस काय नाही तर सगळ्या राहत्या. तर काही ठेवा इथं आपलं घर आणि बॅक साईडला आता आम्ही गाडी झाकून वगैरे लावलेली पार्क केली. आता आता चाललोय घरी आणि आपल्या गाडीत एवढं सामान होतं ते सामान पण घेऊन चाललोय. आणि हर्षदची ना काल खूप मज्जा आली शाळेत. आता सध्या चिखल मी घरी जाऊन त्याची मज्जा सांगतो तुम्हाला काय आली. मी घरी आलो आणि घरी आल्याला सीताफळ खायला बसलो आणि हर्षदची गंमत सांगायची होती तुम्हाला. हर्षदचे ना पहिले केस वाढलेले होते, हा नाही कट करायचे म्हणे. मग मी बळजबरी कट करायला लावती म्हणे. आणि काल त्याला सर बोलले ना तो पळतच गेला शाळेतून आल्यावर लगे. म्हणे मी आलोच म्हणे कटिंग करून. आला बिचारा कटिंग करून. काय म्हणे सर तुला? हा नीट सांग. हिरो आहे का म्हणे? सांगायचं नाही, हिरो आहे म्हणा. माझा दादा हिरो आहे म्हणा. हा सारखी कटिंग केली आणि त्याला घमिल घमिल म्हणायचे तर घेमिली म्हणे. घेमिली घेमिली कट चांगला आहे मग. घेमिली कट की गरमी व्हायला लागली की मम्मीने आता फॅन पण काढला. अँड गाईस आमच्याकडे आज बनलेली आहे कशाची भाजी, वडे का दाखवते पातोड्या कशा असतात. तर गाईस हे बघा अशा असतात पातोड्या कशा करतात. म्हणजे काय कापायचं? पीठ थापायचं, कापायचं, त्याच्यात टाकायचं. पीठ थापायचं, त्याला कापायचं, त्याच्यात टाकायचं. हो का, चला जेवायला. आता त्याचबरोबर वेळ झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि माझ्या गळ्यामध्ये तुम्हाला जी हे दिसते ना बॅग लोडलेली, तर ती मी आता खाली चाललो होतो ना खालचं घर उघडायला, त्याच्यामध्ये गाठ टांग घेतली आहे. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. You're everything, a living dream. I know, not an enemy. Did you feel it?